अलीकडे चेंबूर आणि वाशिव नाका परिसरामध्ये सुद्धा नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झालेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड समस्या उद्भवते आणि त्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी, पाहूया. दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रस्त्यांची मुंबईमध्ये दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या उभा आहे मुंबईतील अणुशक्ती नगर या परिसरातील न्यू भारत नगर या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्याची चाळण जी आहे ती झालेली पाहायला मिळते. रस्त्यामध्ये लहान मोठे जे खड्डे आपण पाहू शकतो. गेल्या आठवड्यात पडलेला जो मुसळधार पाऊस आहे या पावसामुळे यंदाही मुंबईतील जे रस्ते आहेत त्यावर लहान मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी शहराच्या अंतर्गत जे मोठे रस्ते असतील किंवा जोड रस्ते असतील, गल्ल्या असतील, त्याचबरोबर स्थानिक विभागातील छोटे मोठे रस्ते असतील, त्यामध्ये हे संपूर्ण खड्ड्यांनी व्यापलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी मुंबईत तर आपण पाहिलं तर उड्डाण पुलावरही खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. पेवर ब्लॉकचे रस्तेही ठिकठिकाणी खचल्याचे आपल्याला निदर्शनात येताना पाहायला मिळते. या रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेला दिसणार कधी आणि पालिका हे खड्डे बुजवणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधवचं धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या वतीने वारंवार मी पत्रव्यवहार केलेला आहे महानगरपालिकेला. 19 जुलै 2022 सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. महानगरपालिका याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. या ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. दुचाकीस्वार आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवतात. लोकप्रतिनिधींचं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. या ठिकाणी लहान रस्ते आहेत, डोंगराळ भाग आहे, रिक्षास्वार येतात. तुम्ही आता सध्या पाहू शकता की या ठिकाणी मोठी दुर्घटना व्हायची शक्यता आहे. आधीमध्ये भरपूर खड्डे पाणी आणि जे वरचं गटर आहे ना वरची तुंबलेली पुरी पाणी घाण पाणी गटरात येते. बाथरूमचं घाण पाणी येते आणि जेवढे ते खड्डे आहेत ना त्याच्यात जमा होतं साठतं आणि हर वर्षी हर प्रमाणे हीच अवस्था येते. इथं ना जास्त कोण लक्ष देत नाही आहे. इथे एक वार्ड अध्यक्ष नरेश खंडेकर वंचित बहुजन आघाडीचे, हे वारंवार तक्रार करतात, लेटर देतात बीएमसीला शासनाला. एक महिन्यापर्यंत रस्ता बनवतात परत दुर्घटना त्याचीच होती. रस्ता पूर्ण खराब होतो.